हाय फ्रेंड्स, स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपलं सर्वांचे स्वागत करत आहे. तर ही तुम्ही भरलेली म्हणजे आपली ही खारी वांगी खाल्लेली आहेत का? ही रेसिपी तुम्ही कधी केलेली आहे का? तर नसेल केली तरी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती ही रेसिपी. ही खाऱ्या वांग्याची रेसिपी आहे, अगदी पारंपरिक पदार्थ आहे. पूरी आपली आजी आई करायची ना, तर बहुतेक जणांना हा माहिती असेल किंवा माहितीही नसेल. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खारे वांग तर मी ते पहा, ही वांगी घेतलेली आहेत, काटेरी वांगी आहेत, बारीक आहे. तर अशीच आपल्याला वांगी घ्यायची आहेत काटेरी, आणि हे ताजी वांगी आहेत, फ्रेश आहेत मस्तपैकी. हे पहिलं आपण व्यवस्थित कट करून घेऊया. हा पहा, मी खाऱ्या वांग्यासाठी मसाला घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे किसून आणि ते भाजलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत, 7-8 जिरं आणि कोथिंबीर. आपल्याला बारीक वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये. मसाला हा वाटून झालेला आहे. सुक्कं जर असं थोडं तुम्हाला किंचितचं पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ओतू शकता वाटताना. आणि ही बघा, मी मधून छेद दिलेली आहेत वांगी. बघा याची खिडकी वगैरे आहेत की नाही ती प्रथम, आणि व्यवस्थित पाण्याने धुतलेली आहेत. आणि हा मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे भरायचा आहे या खाऱ्या वांग्यामध्ये. याच्यामध्ये मी अजिबात तिखट मसाल्याचा वापर केलेला नाही, नुसते तुम्हाला दाखवले आहे तेवढेच मसाले घेतलेले आहेत वाटायला. तर लहान मुलेही अगदी आवडीने ही वांगी खातील, तितकीच मोठेही खातील. ही पारंपरिक आपली रेसिपी आहे खारं वांग, याला खारं वांग म्हणतात. आणि मीठ टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये मसाला, म्हणजे मिक्सरमध्ये मसाला जेव्हा वाटतानाच मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने हे करा. हे पूर्ण आपल्याला स्टफ करायचे आहे, भरायचे आहेत, आणि फक्त आपल्याला वाफेवर शिजवायची आहेत ही वांगी. मस्त अगदी चविष्ट अशी लागतात. आणि माझा चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि लागतंय ती पहा, मी कढई घेतलेली आहे आणि दोन पळा मी तेल गरम करत ठेवलेलं होतं, तर त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडून द्यायची आहे. मोहरी व्यवस्थित तडतडायला पाहिजे आपल्यालाही. मोहरी व्यवस्थित तडतडून झाल्यावर ना, जो आपला मसाला आहे ना आपण भरलेला होता तो राहिलेला आहे, तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही जरा मीडियमच ठेवायची आहे. ह्याच्यामध्ये मी कोणताही लाल तिखट मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. तर ही भरलेली वांगी आहेत ना, ती टाकलेली आहेत मी सर्व एकत्र, आणि ती परतून घ्यायची आहे जेणेकरून हा मसाला आहे ना तो वांग्याला लागला गेला पाहिजे. आणि ही वाफेवरती आपले शिजणारी आहेत वांगी. आणि मी बघा, बटाटा कापून घेतलेला आहे, उभ्या फोडी केलेल्या आहेत, एक बटाटा घेतलेला आहे. त्यानेही चवी छान होते, मस्त अशी होतात, मस्त अशी होते ही, चवी छान होतात, मस्त ही अशी टेस्टी वांगी लागतात. ही वांगी ना ही भाकरीबरोबर खावा किंवा चपातीबरोबर खावा, अशी जे मस्त अशी रुचकर आणि चविष्ट होतात ही खाऱ्या वांग्याची रेसिपी. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, कारण मी मसाल्यासोबत मीठही वाटायला घेतलेलं होतं. आणि हळदही टाकलेली आहे वाटतानाच, म्हणजे आणि जे मसाला होता ना त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं होतं, मिक्सरचं हे जे भांडं आहे ना मसाल्याचं त्याच्यामध्ये, आणि ते थोडंसं टाकलेलं आहे. आणि आपल्याला मंद आचेवरतीच शिजवायची आहे ती वांगी. ते मी असं हे ताट घेतलेलं आहे प्रथम, आणि त्याच्या ते झाकायचं ह्याच्यावरती, आणि पाणी टाकलेलं आहे एक ग्लास, की जेणेकरून हे आपण पाणी तापवतो ना ते म्हणजे शिजतं त्याने वांगी. आणि गॅसची फ्लेम मंद करायचे 10 मिनटं, आपण हे झाकण झाकण ठेवूया. पण शिजलेली आहेत की नाही वांगी? तर हे बघा, मस्त अशी तर्री आलेली आहे वांग्याला, छान सुगंध आलेला आहे खोबऱ्याचा. मस्त असं अलगद हलवायचे आहेत, नाही तर वांग हे तुटण्याची म्हणजे जरा शक्यता असते. तर सुईच्या शाने बघा, शिजलेले आहेत वांगी. जर अजून पाहिजे तर आपण शिजून देऊया.
एखाद 3-4 मिनटंभर या पाण्याने जरा अजून ही वांगी शिजतील, बटाटेही शिजलेले. तर इथे पहा मी गॅस शिपले मी मंद ठेवलेली होती. तर हे मोस्टली म्हणजे जास्त आता वांगी शिजलेली आहे, त्याला अलगद हाताने पलटवायचं आहे. जास्त जोराने नाही हलाय करायचं. तर मस्त सुगंध सुटलेला आहे वांग्यांचा. तर चला आता आपण वांगेही सर्व करूया. त्याच्यातलं पूर्ण पाणी जरा आटून द्यायचं आहे. ही रेसिपी झालेली आहे बघा, खारी वांगी. मस्त अशी खारी वांगी आहे, तिखटही कोणताही मसाल्याचा तिखट मसाला वापरलेला नाही. लहान मुलं आणि मोठी माणसं देखील तेवढीच आवडीने अशी वांगी खातील. मस्त अशी आपली पारंपरिक रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा रेसिपी कशी झाली आहे ती. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे ते मला सांगा. चला आपण नवीन रेसिपीसोबत भेटूया. चला बाय.